त्याच्या संदर्भात धमकी काय आली आणि जे गुणरत्न सदावर्ते जी आहेत ते बिग बॉस मध्ये गेल्यानंतर त्यांना धमकीचे कॉल आलेले आणि खरं तर विधानसभा वरळी विधानसभेतून ते देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते त्यानंतर बिग बॉस मध्ये गेलेले आणि तुम्ही म्हणताय जसं की धमकीचे कॉल आले कशा प्रकारे हे पहा जे वीर जिजामाता नगर आहे तिथे जे माझे कष्टकरी जे बसतात तिथे जे राहतात त्या कष्टकऱ्यांना त्या जागेतून खाली करण्यासाठी जे षड्यंत्र रचना गेलं हजारो करोडचा जे पैसा आहे कोणत्या एकाच्या गळ्यामध्ये डाबण्यासाठी जे शरद पवार असो की दाऊद इब्राहिम असो किंवा लोखंडवाला असो किंवा बलवा असो सगळ्यांना वारण करते हे होऊ शकणार नाही. डॉक्टर जयश्री पाटील हजर आहे कारण मी वकील आहे आणि सदावर्ते साहेब आत्मदे गेले म्हणजे आत्मदेच राहणार नाहीत. या लोकांच्या प्रश्नासाठी सदावर्ते साहेब बिग बॉस काही सोडून ताबडतोब त्यांच्यासाठी हजर होतील. आणि काय तो उद्धवचा पोरगा तो कोणत्या अँगलनी लायक आहे आमदार बनण्याच्या मला नाही वाटत तसली लायकी आहे त्याच्यामध्ये आमदार बनण्याची. बापाच्या जीवावर कोणी उड्या मारू शकतं म्हणजे काय तो लायक झालाय का? कधी गेला झोपडी घरामध्ये जाऊन कधी विचारले त्यांचे प्रश्न? माहित आहे का त्यांचे काय प्रश्न आहेत? घराचा काय प्रश्न आहे? तिथे व्हर्टिकल स्लम्स उभ्या करण्याचा प्रयत्न करताय. आमची जागा राहणार आहे आम्ही आणि एका व्हर्टिकल स्लम मध्ये तुम्ही आम्हाला टाकणार हे कधी जमणार नाही. तुमच्या धमक्याला या भेकड धमक्याला सदावर्ते साहेब आणि सदावर्ते साहेबांचे कुटुंब घाबरणार नाही. मी सुद्धा डॉक्टरेट आहे, क्रिमिनॉलॉजिस्ट आहे, मी वकील आहे. सांगतो तुम्हाला, वॉर्निंग देतो, जर सदावर्ते साहेबांच्या जर नादाला लागण्याचा प्रयत्न केलास ना तर तुमची खैर नाही, चारो मुंडे चित हो जाओगे. खरं तर नक्की धमकीचे कॉल आले तसं काय नक्की धमकीवरती तुम्हाला कॉल आले काय सांगण्यात काय धमकी दिली गेली? हे पहा ही जे धमकीचे कॉल आता नाही जेव्हा वीर जिजामाता नगर मधील रहिवाशांनी तक्रारी दिल्यात की आम्हाला खाली करण्याचा प्रयत्न करत आहेत हे शरद पवार असोत किंवा दाऊद इब्राहिमचं नाव घेऊन असो किंवा मग अजून ते लोखंडवाला असोत हा बलवा असो फोर्सफुली लोकांवर थ्रेट करून जबरदस्ती घरं तोडून ती जागा बळकावण्याचा हे षड्यंत्र रचत आहेत. तेव्हा सदावर्ते साहेबांनी मीडियाला बाईट दिली, मीडियाला हे सगळं प्रकरण ओपन केलं. जे शरद पवार आहे त्यांची जी पुंगी आतमधून वाजणारी ती पुंगी उघडकीस आणली आणि लोखंडवाला जे असे जे बिल्डर्स आहेत बलवा असो का कुणी असो त्यांचं सगळं पितळ उघडं पाडलं. त्यावेळेस हे धमकीचे कॉल चालू झाले आणि त्याचवेळी मे महिन्यामध्ये साहेबांनी ही तक्रार स्वतः दिली होती आणि त्याच व्यक्तीचा इंटरनॅशनल कॉल आहे. त्याच व्यक्तीचा कॉल आज साहेब जसेस मध्ये गेले तोच कॉल त्याच व्यक्तीचा जे आहे तो आलेला आहे. ती धमकीचा कॉल आलेला आहे पण आम्ही या धमक्यांना घाबरत नाही. या ज्या पोकळ्या धमक्या आहेत ना ते दुसऱ्यांना द्यायच्या हे आम्हाला जमणार नाही. आम्ही कुठलंही खपून घेणार नाही आणि त्या उद्धवचा पोरगा जो आहे जो तो आदित्य मला नाही वाटत कसल्या अँगलनी तो लायक आहे आमदार म्हणण्याच्या. आमदार तोच असतो जो जिव्हाळ्यानी प्रश्न सोडवण्याचं काम करत असतो, तो लोकप्रतिनिधी असतो, लोकांच्या जीवावर बसून राज्य करणारा असतो, तो सेवक असतो. नक्की धमकीचे कॉल आले काय बोलण्यात काय कशा प्रकारे धमकी दिली काय त्यांनी फोन कॉलवरती सांगितलं तुम्हाला? त्यांनी जेव्हा सदावर्ते साहेबांनी सांगितलं की धमकी दिली तेव्हा सदावर्ते साहेबांनी स्पष्ट अर्जामध्ये लिहिलेलं आहे की माझ्या जीवताला धोका आहे, जीवे मारण्याची धमकी आहे, माझी मिसेस डॉक्टर जयश्री पाटील वकील आहे तिच्या सुद्धा जीविताला धोका आहे, जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत आणि या सगळ्या प्रकरणातून आउट होण्याचा प्रयत्न होण्यासाठीची ही धमकी आहे. तेव्हा सुद्धा ते घाबरले नाही आणि आज सुद्धा ही जयश्री पाटील आहे, त्यांची मिसेस आहे, वकील आहे, संविधानाचा अभ्यासक आहे, क्रिमिनॉलॉजिस्ट आहे, घाबरणार नाही. तुमच्या धमक्यांना शरद पवार की जयश्री पाटील असो का सदावर्ते साहेब असो ते घाबरणार नाही.